अर्थ आहे? मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावर मारहाणीचा आरोप करणारे महेश जाधव यांनी अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबईच्या वाशी या ठिकाणी जाधव यांचा पक्षप्रवेश पार पडला. अजित पवार यांच्यासारखं विजन माझ्या नेत्याकडे नव्हतं अशा शब्दांमध्ये महेश जाधव यांनी अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मला एवढंच वाटायचं की नेहमी वाटायचं की मी ज्या पक्षाचा प्रमुखाकडे काम करतोय सगळं होतंय, पण माझ्या नेत्याकडे अजितदादांसारखं विजन किंवा त्यांच्यासारखं सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न ऐकणारा आमच्याकडे कोणी नव्हतं याचं दुर्दैव वाटत होतं. फक्त मला तुमचा दादा एवढ्यासाठीच आशीर्वाद हवाय की ह्या सगळ्या विषयातून आमच्या कामगारांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे. काही गोष्टी मी महेश जाधवांच्याकडनं ऐकल्यानंतर माझ्यासारख्या पण कार्यकर्त्याला वाईट वाटलं. मागे एक चित्रपट निघालेला होता, मला वाटतं नमक हराम का काहीतरी कुठला चित्रपट होता, आणि त्याच्यामध्ये पण साधारण असंच दाखवलेलं होतं. पण महेशचं पिंड असं आहे की तो दत्ताजीरावांच्या पोटी जन्मालेला असल्यामुळं, गोदी कामगाराचा सुपुत्र असल्यामुळं कुठल्याही कामगारावर अन्याय होऊ द्यायचा नाही. भले आपल्याला जीव धोक्यात घालावा लागला तरी चालेल, आपल्याला टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल,